नमस्कार. महाराष्ट्रामध्ये लहान मुलांच्या जीवाशी जो खेळ चाललेला आहे आणि त्याबाबत सरकार कशा पद्धतीने असंवेदनशीलता दाखवते या संदर्भात आणि या विषयावरती मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. एक महिन्यापूर्वी बरोबर आजच भंडारा येथे 10 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आणि 31 जानेवारी आज 9 दिवस या घटनेला झाले की यवतमाळमध्ये घाटंजी तालुक्यातील भांबोरा या गावामध्ये लहान मुलांना 2 बूंद जिंदगी के म्हणत पोलिओ ड्रॉप्सच्या ऐवजी सॅनिटायझर पाजण्याचा अतिशय गंभीर आणि धक्कादायक असा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. मला असं वाटतं बालकांचं आणि त्यांच्या पालकांचं दैव बलवत्तर आणि म्हणूनच त्यांना उलट्या आणि बाकीचे त्रास झाल्यानंतर आज त्या मुलांची परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी योग्य. आज ती परिस्थिती चांगली आहे. काल मी आमचे भारतीय जनता पार्टीचे यवतमाळचे अध्यक्ष नितीनजी भुतडा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसह त्या लहान बच्चूंची त्यांच्या मातापित्यांची भेट त्या ठिकाणी घेतली आणि त्यावरती अतिशय गरीब आणि दुर्गम भागामध्ये राहणारे ही जी मंडळी होती आज त्यांच्यामुळे त्यांच्या नशिबामुळे ती मुलं वाचलेली आहेत. परंतु शासनाचा त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा झाला आहे त्याच्याकडे मात्र कुठे ना कुठे सरकार कानाडोळा करताना दिसतंय. या प्रकरणामध्ये आजपर्यंत मेडिकल नेग्लिजन्समध्ये कुणालावरही गुन्हा दाखल झालेला नाही. भांबोऱ्याच्या घटनेमध्ये यवतमाळमध्ये जेव्हा जनरली अशा पद्धतीचे गुन्हे होतात त्यावेळेला सिव्हिल सर्जन यांच्या अंडर एक कमिटी स्थगित केली जाते आणि त्याचा रिपोर्ट हा पोलिसांकडे दिला जातो आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्ह्यांची नोंद होते. यवतमाळमध्ये मी एसपींना भेटले, मी ॲडिशनल सीओंना भेटले. धक्कादायक अशी बाब की भांबोऱ्याच्या घटनेमध्ये कुठेही अशा पद्धतीची कमिटी स्थगित करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे पोलीस म्हणतात की आमच्याकडे जर रिपोर्टच आलेला नाही तर आम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने ॲक्शन घेणार. म्हणजे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीमध्ये असंवेदनशीलपणा जो सरकारचा आहे तो या भांबोऱ्याच्या घटनेमध्ये समोर आलेला आहे. एवढंच नाही तर ज्याला पालकमंत्री म्हणतात ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा त्या ठिकाणी फिरकले नाही आणि त्यांनी त्याची दखल सुद्धा घेतली नाही. बरोबर मी म्हटलं तुम्हाला यवतमाळ बरोबरच आजच भंडाऱ्याच्या घटनेला 1 महिना पूर्ण झाला. कालपर्यंत 10 मुलं दगावली होती परंतु काल त्याच्यामध्ये अजून 1 संख्या वाढली आणि 11 मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला चांगलं आठवतंय स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते. त्यांनी घोषणा केली होती की मुंबईकडनं 48 तासाच्या आत भंडाऱ्याला टीम त्या ठिकाणी पोहोचेल आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील. पण मुळात मुंबईची जी टीम होती ती 48 तासात भंडाऱ्याला पोहोचलीच नाही. दुसरी गोष्ट आजपर्यंत त्या ठिकाणी FIR झालेला नाही. म्हणजे काल आम्ही यवतमाळला या विषयावरती आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी हालचाल सुरू झाल्याची माहिती मला त्या ठिकाणी मिळाली. आज आपण बघितलं की भंडाऱ्यामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जन आणि 2 मेडिकल ऑफिसर्सच्या मिळून 1 समिती गठीत करण्यात आली आणि त्या एक्सपर्टचा रिपोर्ट जो आहे तो पोलिसांकडे जाऊन आम्ही दोषींवरती कडक कारवाई करू आणि ती कारवाई लवकर करू अशा पद्धतीची घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, स्वतः आरोग्यमंत्री आणि मोठमोठे मंत्री महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी घोषणा केल्या. परंतु त्या घोषणा आजपर्यंत अंमलात आलेल्या नाही ही अतिशय दुर्दैवी आणि तेवढीच संतापजनक अशी गोष्ट आहे. यामध्ये सुद्धा प्रत्येक मुलाला ज्या मातापित्यांनी आपली मुलं दगावली त्यांना 5-5 लाख रुपये सरकारने दिले म्हणजे त्यांची जबाबदारी संपली का असा प्रश्न मला आज त्यांना विचारायचा आहे. तुम्ही जाऊन बघा त्यांची काय अवस्था आहे. ज्यांची मुलं गेली आहेत त्यांची अवस्था तुम्ही जाऊन बघा. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं की भोजापूरच्या घरी गेल्यानंतर की मला सांत्वनाला शब्द नाही आहेत. परंतु त्याच्यानंतर प्रशासनाने तिथं काहीही काम केलेले नाही आणि म्हणून सरकारचे जे हे मगरीचे अश्रू आहेत हे जनता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ओळखते. यामध्ये आणखीन पण बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये सगळ्यात धक्कादायक अशी गोष्टी की आजपर्यंत भंडाऱ्याच्या केसमध्ये PWDला कोणीही एक साधा प्रश्नसुद्धा विचारलेला नाही आणि एक खात्रीलायक जी आपण म्हणू माहिती जी आमच्याकडे आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 60-70% PWDने बांधलेल्या ज्या इमारती आहेत त्यांना OC मिळालेली नाही. OC मिळालेली नसताना कशा पद्धतीने तुम्ही तिथं ते रुग्ण त्या ठिकाणी ॲडमिट केले किंवा त्या ती रुग्णालयं तुम्ही चालू केली म्हणजे कुठे ना कुठे लोकांच्या जीवाशी, बालकांच्या जीवाशी खेळ करायचं काम
हे सरकार करतं आहे. हे सरकार वाचवणारं नाही आहे, हे तर सरकार तर लहान मुलांचं बालकांचं हत्यार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि आज आपण बघितलं की त्याच्यावरती कोणी ब्रश शब्द काढताना दिसत नाही. PWD मिनिस्टरची साधी एक स्टेटमेंट याच्यावरती नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करणार आहोत की फायर नॉर्म्स, विदाऊट फायर नॉर्म्स कसं काय त्या ठिकाणी भंडाऱ्याच्या त्या रुग्णालयाला तिथं परमिशन दिली गेली, ज्याचा पाठपुरावा केला तेव्हा धक्कादायक या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि याचा जाब आम्ही निश्चितपणे विचारणार आहोत. त्याचबरोबरीने लहान मुलांच्या जीवाशी जसा खेळ चालला आहे तसंच महिलांच्या सोबत आपण बघितलं की कालच खारघरमध्ये एका मुलीवरती सामूहिक बलात्काराची घटना घडली. तर कालचीच एक घटना मी वाचली की त्या ठिकाणी पुण्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केलेली आहे. त्याची माहिती आम्ही घेतो आहे कारण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे तो विषय सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्याशी संबंधित आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे आणि त्याची सुद्धा माहिती घेऊन आम्ही आपल्यासमोर निश्चितपणे येणारच आहोत. बलात्काराचं विनयभंगाचं सत्र हे राज्यभरात चालू आहे. उस्मानाबादमध्ये अंदूरसारख्या तुळजापूर तालुक्यातल्या अंदूरसारख्या गावी एका 14 वर्षीय मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला. आजही 3 आरोपींची नावं मुलीने सांगितलेली असतानासुद्धा एक आरोपी अद्याप अटक केलेला नाही. एवढंच नाही, परवा साताऱ्यामधल्या मांडवे गावात 50 वर्षाची मूकबधिर महिला तिच्यावरती बलात्कार झाला. म्हणजे हे तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीने विकृती वाढती आहे आणि ही विकृती वाढत असताना सरकारकडनं त्याच्यावरती वचक असण्याची जी भाषा व्हायला पाहिजे ती न होता कुठंतरी गृहमंत्रीच भर सभेंमध्ये बलात्काऱ्यांना क्लीन चिट द्यायचं काम करतायत हे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय संतापजनक असं आहे. आपण बघितलं की कशा पद्धतीने पोलिसांनी एका बाजूला FIR दाखल झाले, स्वतः महिला पुढे त्या ठिकाणी आल्या, FIR दाखल झाले तरीसुद्धा अजूनही पोलिसांनी त्या आरोपींवर कारवाई केली नाही, त्यांना अटक केली नाही. गृहमंत्री तर बलात्कारांना क्लीन चिट देत फिरतायत. म्हणजे कुठंतरी बलात्कारांना शक्ती देण्याचं काम, त्यांना अभय देण्याचं काम, त्यांना राजाश्रय देण्याचं काम जर सरकार करतंय असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. एका ठिकाणी औरंगाबादसारख्या केसमध्ये DCP सांगतायत की आम्ही शोध टीम पाठवलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी म्हणतायत की कुठे मोबाईल लोकेशन सापडत नाही आहेत, आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं कुठे कन्व्हर्सेशन दिसत नाही आहे. म्हणजे मला आता हा साधाच प्रश्न मला विचारायचा आहे की याच्या आधी कुठल्याही पद्धतीचे मोबाईल नव्हते परंतु बलात्कारांचा खुनींचा शोध लागला जायचा ना. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस ज्यांची तुलना ही स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांबरोबर होते, आज हे पोलीस काय फक्त मोबाईल लोकेशनवरती आणि मोबाईलचे जे टॉवर लोकेशन आणि त्यांचे काय व्हॉट्सअप चॅट किंवा त्यांचे फोन याच्यावरच तपास करणार आहेत का आणि याच्यावरच सगळ्या बलात्कारांना सोडून देणार आहेत? बाकी कुठली तपास यंत्रणा आता शिल्लक राहिलेली नाही. एका ठिकाणी आपण म्हणतोय की शक्ती कायदा आम्ही आणतोय, परंतु शक्ती कायदा आणत असताना शक्ती कायदा किंवा त्याच्या आधीचे कायदे किंवा भविष्यात येणारे आणखीन कायदे त्याच्यावरती जर अंमलबजावणी झाली नाही तर कुठलाही कायदा महाराष्ट्रात आला तर तो कायदा महिलांचं आणि मुलींचं रक्षण करू शकणार नाही. बडनेरामध्ये ज्या ठिकाणी अतिशय गलिच्छ असा प्रकार झाला की गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा गलिच्छ प्रकार हा बडनेरा अमरावती जिल्ह्यामध्ये झाला, त्याची दखल ना गृहमंत्र्यांनी घेतली ना मुख्यमंत्र्यांनी घेतली, तिथल्या महिला बालकल्याण बालविकासच्या ज्या मंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याची दखल घेतली नाही. भारतीय जनता पार्टी नैतिकतेची आमची जबाबदारी समजून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सरकारने आमच्यावरच आज गुन्हे दाखल केले. आम्ही या गुन्ह्यांना घाबरत तर अजिबात नाही आहे, पण जिथं जिथं आम्हाला अन्याय आणि अत्याचार हा होताना दिसेल त्या त्या ठिकाणी आम्ही अगदी नडणार, भिडणार आणि यांना ठोकून पण काढणार हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर नमूद करू इच्छिते. मला वाटतं हे दोन्ही विषय यवतमाळ असेल, भंडारा असेल की जिथे आज 11 मुलांचे जीव गमावून सुद्धा FIR त्या ठिकाणी दाखल झाला नाही. मुख्यमंत्री बुलढाण्यामध्ये जात आहेत परंतु ते त्या ठिकाणी यवतमाळला गेले नाहीत. लहान मुलांना काय चाललं आहे अतिशय, म्हणजे तुम्ही बघाल त्या ठिकाणी तर आदिवासी पाड्यांमध्ये दुर्गम भागात राहणारी ही मंडळी आहेत आणि आज त्यांच्या सुदैवाने ती वाचली आहेत. पालकत्व म्हणून जे पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे. या दोन गोष्टी आणि महिलांवर होणारे अत्याचार या विषय आपल्यासमोर मांडायचे होते. या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. नाही खारघरचं नाही, पुण्याचं म्हटलं मी. असं मी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आलेल्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या माध्यमातून त्याच्यावरच आम्ही हे वाचलं आहे आणि त्या अनुषंगाने मी बोलतीये. अजून त्याच्याबद्दलचा कुठल्याही पद्धतीचा पुरावा किंवा त्या विषयावरची स्पष्टता ही समोर आलेली नाही.
परंतु जे प्रसिद्धी माध्यमामध्ये आलेलं आहे त्या अनुषंगाने मी आपल्यासमोर हा विषय मांडलाय. काल जाऊन आलो आम्ही, कमिटी बसलेली आहे पण त्या कमिटीचा रिपोर्टच अजून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे एखादं साधी डेथ झाली तर ॲक्सिडेंटल डेथ म्हणून जे लिहितात अशा पद्धतीने इथे तर 11 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि तो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्याच्यामुळे गुन्हा नेमका कोणामुळे झाला आहे हे बघण्याची गरज आहे. स्वतः राज्याचे प्रमुख त्या ठिकाणी येतात, आरोग्यमंत्री त्या ठिकाणी येतात, गृहमंत्री त्या ठिकाणी येतात, आणखीन डझनभर मंत्री भंडाऱ्यामध्ये आले. पण त्याच्यानंतरची जी कार्यवाही व्हायला पाहिजे, आज लाज वाटायला पाहिजे. एक महिना झाला पोरांनी, आईबापांनी आपलं मूल त्या ठिकाणी गमावलंय, परंतु एक महिना होऊन सुद्धा जर सरकारकडनं त्याची दखल घेतली नसेल तर कसल्या या घोषणा आणि कसलं काय? म्हणजे हे फक्त लोकांसमोर येऊन त्या ठिकाणी सिंपती दाखवायची, सांत्वना करायची, ज्यावेळेला कारवाईची मेन ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला का बरं पाठीशी राहतात? नाही, माझं या संदर्भात कुठल्याही मंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही आहे. हा दौरा माझा कालचा होता. तिथे जे मला निरीक्षण आढळलं की कशा पद्धतीने यवतमाळमधल्या घाटंजीमधल्या भांबोऱ्यामध्येही FIR दाखल झालेला नाही, भांबोऱ्यामध्ये तर कमिटी स्थगित केलेली नाही आहे त्याच्यामुळे, आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमिटी स्थगित केलेली आहे त्या ठिकाणचा रिपोर्टच अजून आलेला नाही. पण मी पुन्हा सांगते की यवतमाळला आम्ही या विषयावरती आवाज उठवलेला होता आणि त्यानंतर कुठेतरी भंडाऱ्यामध्ये FIR दाखल करण्यासंबंधीची हालचाल जी आहे ती चालू झाली असं कानावर आहे. पण आता 3:20 होत आहेत, अजूनपर्यंत तरी FIR दाखल झालेला नाही. बघा, असं आहे की एखाद्या जर ज्याच्यावरती आरोप होतात, मी अतिशय जबाबदारीने सांगते की महिला ज्यावेळेला पुढे येते आणि ती सांगते की माझ्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, ती स्वतः त्या ठिकाणी स्टेटमेंट देते आणि अशा वेळेला ज्याच्यावरती आरोप आहे त्याला जर गृहमंत्री क्लीन चिट देत फिरत असतील तर या सरकारची मानसिकता या बलात्कारांना अभय देण्याची, त्यांना राजाश्रय देण्याची, त्यांना शक्ती देण्याची आहे का? हा विषय, हा प्रश्न अगदी सरळ समोर येतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पोलिसांची संदिग्ध भूमिका. म्हणजे मला चांगलं आठवतंय की औरंगाबादची केस झाल्यानंतर अगदी 10 ते 12 दिवसात ती केस बी समरी कशी होईल याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न हा पोलीस दलाने त्या ठिकाणी केला. एवढंच नाही तर DCP-चे व्हिडिओ व्हायरल झाले ज्याच्यामध्ये एका ठिकाणी म्हणतायत की आमची चौकशी चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतायत की मोबाईलचे काय ते टॉवर लोकेशन्स मिळत नाही आहेत. म्हणून हा प्रश्न होता की आता पोलीस फक्त मोबाईलच्याच आधारे गुन्हेगारांना शोधणार आहेत का? आधी सुतावरनं जे बलात्कारी असतील किंवा आरोपी असतील त्यांना फाशीपर्यंत नेणाऱ्या मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांची क्षमता कमी झाली की काय असं आता आम्हाला वाटायला लागलंय की जेव्हा पोलीस फक्त मोबाईल लोकेशन्स आणि त्यांच्या कन्व्हर्सेशनबद्दल बोलतात. हमने देखा कि किस प्रकार से महाराष्ट्र में असंवेदनशीलता, छोटे बच्चे हो या महिला हो उनके बारे में करती हुई सरकार दिख रही है. भंडारा की जो अग्निकांड हुआ था उसमें कल ही एक बच्चे की मौत हो गई और उसे मिला के 11 बच्चे जो है वहाँ पे उनकी दर्दनाक मौत हुई है. इससे पहले 31 जनवरी को पोलियो ड्रॉप्स की जगह पे वहाँ पे सैनिटाइजर बच्चों को पिलाया गया. ये तो मेडिकल नेग्लिजेंस है, उसके ऊपर FIR होना चाहिए, लेकिन सरकार ने वो काम भी वहाँ पे नहीं किया है. एक मेडिकल ऑफिसर, एक CHO, इनको वहाँ से बर्तरफ कर दिया. भंडारा में जिनके बच्चे गए उनको 5-5 लाख रुपए दे दिए. और मुझे ऐसे लग रहा है कि सरकार को कहीं ऐसे तो नहीं लग रहा कि हमने 5-5 लाख रुपए दे दिए तो हमारा काम हो गया. उसके ऊपर खुद वहाँ पे मुख्यमंत्री वहाँ पे आए थे, आरोग्य मंत्री वहाँ पे आए थे. उन्होंने कहा था कि बम्बई से एक टीम आएगी जो 48 आवर्स में यहाँ पे आएगी और यहाँ पे पूरी जांच करेगी. लेकिन मैं आपको ये बहुत ही जिम्मेदारी से कह रही हूँ, 48 आवर्स में कोई टीम बम्बई की भंडारा तक पहुँची नहीं, वो उसके बाद पहुँची है. जो एक्सपर्ट टीम का वहाँ पे जो गठन किया गया था उसका भी रिपोर्ट अभी तक नहीं आया है. आज के दिन एक महीना पूरा हो गया लेकिन इसके ऊपर कौन दोषी है यह निश्चित नहीं हो पाया क्योंकि भंडारा केस में कोई FIR दाखिल नहीं हुआ है. हमने यही सारी बातें देखते हुए ही सरकार की जो असंवेदनशीलता है वो सामने आती है.
ये जो जिस प्रकार से मुख्यमंत्री वहां पे गए भोजापुर में और उन्होंने बच्चों के माता पिता से मुलाकात की, ट्वीट भी किया कि मेरे पास कोई शब्द ही नहीं है, लेकिन इस प्रकार के जो आंसू है जो उन्होंने दिखाया महाराष्ट्र के सामने, अगर आप में थोड़ी भी संवेदनशीलता मुख्यमंत्री महोदय, आरोग्य मंत्री महोदय आप में होती तो बिल्कुल आप उसके ऊपर कार्रवाई करते। लेकिन आज बड़े दुख से कहना पड़ रहा है कि एक महीने होने के बावजूद भी FIR भंडारा में दाखिल नहीं हुआ है और यवतमाल में भी वही हाल है। यवतमाल के तो जो पालक मंत्री है वो तो वहां तक गए भी नहीं, ना उन्होंने बच्चों को देखा, ना उनके परिवार से वो मिले। इस प्रकार की असंवेदनशीलता, ये सिर्फ बच्चे ही नहीं महिलाओं के साथ भी हो रही है। हमने देखा कल खारघर में एक सामूहिक बलात्कार की घटना हुई, उससे पहले पूना में एक घटना हुई जिसमें सरकार में स्थित कोई मंत्री का नाम आगे आ रहा है। ये बात भारतीय जनता पार्टी नहीं कह रही, ये आप ही के माध्यम से हम तक ये बात आई है, हम बिल्कुल इसकी भी छानबीन करेंगे। परसों मैं सातारा गई थी, 50 साल की एक मूक बधिर महिला थी, उसके ऊपर भी रेप हुआ है और ऐसे घटनाओं का सत्र महाराष्ट्र में चल रहा है और महाराष्ट्र के जो गृह मंत्री है वो बलात्कारियों को क्लीन चिट देते हुए महाराष्ट्र में घूमते हुए नजर आ रहे। ये बहुत ही शर्मनाक बात हमारे सबके लिए है। मुझे अच्छी तरह से याद है कि औरंगाबाद में जब ये घटना हुई थी तो पहले ही दिन ये आदमी वो है ही नहीं, यहाँ से शुरुआत हुई थी। उसके बाद में तो 8-10 दिन में ये केस कैसे भी समरी हो, इसके लिए औरंगाबाद पुलिस ने पूरी अपनी ताकत वहाँ पे लगा दी थी। और उसके बाद हमने देखा कि पुलिस किस प्रकार का बयान कर रही है, एक तरफ कह रही है कि हम जो है वहाँ पे इंक्वायरी के लिए टीम भेज रहे, दूसरी तरफ कह रही है कि मोबाइल के लोकेशंस नहीं मैच हो रहे या टॉवर लोकेशन नहीं मिल रहे। तो मुझे यही बात पूछनी है कि मुंबई पुलिस, महाराष्ट्र पुलिस, जिनकी तुलना स्कॉटलैंड यार्ड के पुलिस से होती है, जो एक धागे से लेके बलात्कारी हो या गुन्हेगार हो उनको फांसी के तक तक पहुंचाने का हुनर रखते हैं, वो पुलिस अभी सिर्फ मोबाइल के लोकेशन तक ही सीमित रह गई है या उनके ऊपर कोई राजकीय दबाव है। परसों मैं गई थी उस्मानाबाद में, तुलजापुर तालुका के अंडूर गाँव में एक छोटी बच्ची के ऊपर सामूहिक बलात्कार हुआ, उसका भी आज तीसरा आरोपी जो है उसे गिरफ्तार नहीं किया गया और वो आदमी भी सत्ताधारी पक्ष के एक कोई नेता का कोई रिलेटिव है और आज तक उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। अंडूर गांव 2 दिन तक बंद रहा। तो हम देख रहे हैं कि किस प्रकार की असंवेदनशीलता, किस प्रकार का गैर जिम्मेदार बर्ताव जो है वो बच्चों के, महिलाओं के और छोटी बच्चियों के लिए सरकार की तरफ से हमें दिख रहा है। इतना ही नहीं, पूरे देश में, पूरे जग में कोरोना हुआ लेकिन स्वैब टेस्टिंग के नाम पे एक बहुत ही घिनौना ऐसा प्रकार ये बडनेरा में वहां पे हुआ, उसकी दखल जो लेनी चाहिए थी वो ना गृहमंत्री ने ली, ना मुख्यमंत्री साहब ने ली। इतना ही नहीं, महिला बाल कल्याण मंत्री, जिनका वो मतदार संघ है, जहाँ की वो पालक मंत्री है, उन्होंने भी इस मामले में कोई आगे पहल नहीं की। भारतीय जनता पार्टी के माध्यम से हमारी नैतिक जवाबदारी समझते हुए हम वहाँ पे पहुँचे और आज पुलिस ने हमारे ऊपर ही गुने जो है वहाँ पे दाखिल किए हैं। और इन सब बातों से बिल्कुल हम डरने वाले हैं नहीं, हमें जितना आप डराओगे, हमें जितना आप दबाओगे, हम उतने ही फोर्स से फिर से काम के लिए लड़ेंगे। और जहाँ जहाँ महिलाओं के ऊपर, छोटे बच्चों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर अत्याचार होते हैं वहाँ पे बिल्कुल भारतीय जनता पार्टी पूरी अपनी ताकत के साथ खड़ी रहेगी। ओके